नमस्कार, मी तृप्ती पालकर. हेडलाईन्स नंतर आता घेऊयात आतापर्यंत घडलेल्या घडामोडींचा वेगवान आढावा. रायगड जिल्ह्यामधील उरण ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये भीषण आग लागली. सकाळी 7 सुमारास लागलेल्या या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. या आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ओएनजीसी प्लांटमध्ये लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोक पसरलेले आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच नागाव शेवा रावडर येथील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. या आगीमध्ये बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या 3 सीआयएसएफच्या जवानांचा होरपळून मृत्यू झालाय. तर उरणचा गॅस हा गुजरातकडे वळवल्याची माहिती देखील ओएनजीसीच्या ट्विटर हँडलद्वारे देण्यात आली आहे. उरण इथल्या ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीमुळे सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे. याचा फटका रिक्षा टॅक्सी वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईमधील वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावर देखील परिणाम झाला असल्याचं महानगर गॅस कंपनीनं म्हटलेलं आहे. या दुर्घटनेनंतर गॅस पुरवठा पाईपलाईनमधून कमी दाबानं गॅस पुरवठा होत असल्यामुळे मुंबई परिसरामधील अनेक सीएनजी स्टेशन्सवरती सीएनजीची कमतरता जाणवू शकते असं प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलंय. धुळे जिल्ह्यातील मांडाळ रस्त्यावरती असलेल्या केएस कोल्ड स्टोरेजला लागलेल्या भीषण आगीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. आग विझवल्यानंतर आता कुलिंगचं काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाहीये. कोल्ड स्टोरेजच्या वरच्या मजल्याला आग लागल्यामुळे ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी आख्यायिका आहे. इथे भाविकांची गर्दी दिसून येते. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भक्त दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. 10 दिवस रात्र भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. परिसरामध्ये सीसीटीव्हीचं जाळं आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. लालबागचा राजाच्या दर्शनाला रोज हजारो भाविक येत असतात. यावेळी भाविक राजाच्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दान सुद्धा टाकत असतात. यंदा एका भाविकानं सोन्याचं ताट 2 वाट्या 2 ग्लास 2 चमचे राजाच्या दानपेटीमध्ये अर्पण केलेले आहेत. यांचं वजन 1 किलो 237 ग्रॅम इतकं असून त्याची किंमत 45 लाखांपेक्षा अधिक आहे. राजाच्या दानपेटीमध्ये सोन्या चांदीच्या अनेक वस्तू आलेल्या आहेत. रोकड रक्कम देखील आलेली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांप्रमाणेच अनेक जण घरगुती गणपतीसाठी सुद्धा निरनिराळे देखावे उभारत असतात. चेंबूरच्या टिळकनगर भागामध्ये राहणाऱ्या जयंत मुळे यांचं कुटुंबीय अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात. यंदा त्यांनी कल्पवृक्ष ही संकल्पना घेऊन देखावा सादर केलेला आहे. बाप्पाची मूर्ती देखील शाडूची आहे. त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती बसवला जातो. सोसायटीच्या आवारामध्येच ते विसर्जन करतात. भिवंडी शहरामधील एकात्मतेचा राजा म्हणून गौरवल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याचा शुभारंभ मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध माता पित्यांनी प्रथम दर्शनाचा मान घेऊन करण्यात आलेला आहे. यानिमित्त सीसीटीव्ही प्रक्षेपण युट्यूबवरील थेट प्रक्षेपणाचा शुभारंभ पोलीस उपायुक्तांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाच्या वतीनं साकारण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज गाथा मंदिराचा देखावा लेझर शोच्या माध्यमातून गणेशभक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. पडघा खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमामधील वृद्ध माता पित्यांना या गणेश दर्शनाचा लाभ देण्यात आला. बदलापूरमधल्या सुभाषनगर म्हाडा कॉलनीमधील तृतीय पंथीयांनी गणपतीची स्थापना केलेली आहे. गेल्या 25 वर्षांपासून या समाजाकडून गणपतीची स्थापना केली जाते. समाजाने तृतीय पंथीयांना अजूनही योग्य ते स्थान दिलेलं नाहीये, पण त्यांनी आपल्यापुरता आनंद शोधून काढलेला आहे. गणेशोत्सवादरम्यान तृतीय पंथीय अन्नदान देखील करत असतात. पुण्यात तब्बल 20,000 अधिक महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणामधून गणरायाला नमन केलेलं आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परदेशी पाहुणे देखील उपस्थित होते. पारंपरिक वेशामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये ऊर्जेनं भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांनी या गर्दीचा उच्चांक या ठिकाणी पाहायला मिळाला. यंदाचं या उपक्रमाचं 33वं वर्ष आहे.
पुण्यातील अखिल मंडई मंडळाकडून यंदा भव्य असं जैन मंदिर साकारण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जवळपास 24 जैन मुलींसह महावीर यांची 15 फूट उंचीची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. आकर्षक कोरीव काम आणि भव्य अशा मंडपामध्ये हे मंदिर साकारण्यात येते. मन प्रसन्न करणारी सोन्याच्या अलंकारांनी सजलेली शारदा गजाननाची मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. तर यंदा मंडळाचं 119वं वर्ष आहे. गणेश भक्तांनी देखील आज सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळानं यंदा कोल्हापूरमधील हुबेहूब महालक्ष्मी मंदिर साकारलेलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्यामध्ये आल्याचा भास सर्वांना होतो. त्यासोबतच राक्षसाचा वध करणारी बाप्पाची मूर्ती देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. यंदा मंडळाचं 128वं वर्ष आहे. भाऊ रंगारी यांनी कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती आज तागायत तशीच आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील एका गणेश भक्तानं आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 151 किलो मोदकाचा नैवेद्य दिलेला आहे. खव्यापासून बनवलेला भला मोठा मोदक सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. तर हा मोदक भक्तांसाठी बुधवारी प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन यांच्यातर्फे 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र यंदा या शाही गणेशोत्सवावरती महापुराचं सावट पडलेलं आहे. सोमवारी अगदी साध्या पद्धतीनं गणपती पंचायतनाच्या गडरायाचं आगमन झालं. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि राजलक्ष्मी पटवर्धन यांच्या हस्ते यावेळी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना आणि आरती पार पडली. शाही मिरवणूक आणि इतर कार्यक्रम रद्द करून खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी जाहीर केलाय. सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानं पलूस तालुक्यामधल्या ब्राह्मणाळ या गावामध्ये झालेल्या भीषण बोट दुर्घटनेनंतर गावाच्या ग्रामपंचायतीनं एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलामध्ये आणलेली आहे. याचबरोबर आपल्या गावामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेचा विदारक देखावा देखील उभारलेला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून ब्राह्मणाळच्या बोट दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. औरंगाबादमधील सिडको परिसरामध्ये कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळानं इस्रोच्या चांद्रयान 2 या मोहिमेचा देखावा उभारलेला आहे. चांद्रयान पृथ्वी चंद्र चंद्रावरील फोटो घेणारं यान अशा पद्धतीनं हा देखावा उभारण्यात आलेला आहे. या देखाव्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. इस्रोनं 22 जुलै रोजी सोडलेल्या चांद्रयान 2 या मोहिमेची माहिती विद्यार्थी आणि नागरिकांना मिळावी या हेतूनं हा देखावा उभारण्यात आलाय. नागपूरचा मानाचा गणपती म्हणून नागपूरच्या राजाची ओळख आहे. इथे देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. दरवर्षी 1 इंच वाढलेली उंची आणि एका नवीन सोन्याच्या अवयवानं राजाच्या सुंदरतेमध्ये भर पडते. नागपूरच्या मोठ्या मंडळांपैकी रेशीम बागेमधील नागपूरच्या राजाची गणना होत असते. नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती इथं गणेशोत्सवादरम्यान भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय. पिंपळाच्या झाडामध्ये स्वयंभू अशी ही टेकडी गणपतीची मूर्ती असून गणेश भक्तांची यावरती मोठी श्रद्धा आहे. मध्य भारतामधील गणेश भक्तांचं सर्वात मोठं श्रद्धास्थान आहे. समाज प्रबोधनाच्या उद्देशानं सुरू झालेला गणेशोत्सव कालानुरूप बदलतो आहे. समाजामधील परिवर्तन गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या रूपानं पाहायला मिळत आहे. पण नागपूरमधील हिलटॉप सार्वजनिक गणपती मंडळानं शिवाजी महाराजांच्या रूपामधील 21 फुटांची बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. ही मूर्ती यंदा नागपूरमध्ये मोठं आकर्षण ठरतीय. नागपूरचा मानाचा गणपती म्हणून नागपूरच्या राजाची ओळख आहे. यंदा मंडळाचं 24वं वर्ष आहे. नागपूरच्या मोठ्या मंडळांपैकी रेशीम बागेमधील नागपूरच्या राजाची गणना होते. इथे दर गणेशोत्सवामध्ये शालेय सहली देखील येत असतात. आज नवभारत शाळेच्या विद्यार्थ्यांनी इथे हजेरी लावलेली होती. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती बसवण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे मोठ्या भक्तिभावानं मुनगंटीवार यांच्या घरी 1.5 दिवसाच्या बाप्पाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार स्वतः याची तयारी करतात. फक्त शेंदुराचा वापर करून तयार करण्यात आलेला बाप्पा सर्वांच्या पसंतीला उतरतो. पालघरमधल्या आमले गावाला जोडणारा एकमेव पूल वाहून गेल्यानं ग्रामस्थांना तुटलेल्या पुलाच्या लोखंडी सळींचा आधार घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
गारगाई नदीवरील लोखंडी पूल वाहून गेल्याने गावाचा चारही बाजूंनी संपर्क तुटलेला आहे. गावामध्ये 100% आदिवासी समाजामधील 400 ते 500 लोकवस्ती आहे. 3 वर्षांपूर्वी येथील गारगाई नदीवरती वनविभागाने एक लोखंडी पूल उभारला होता. गावामध्ये जायचं असेल किंवा गावामधून बाहेर पडायचं असेल तर गावकऱ्यांना हा लोखंडी पूल एकमेव आधार होता. मात्र मागील 1.5 महिन्यांपूर्वी पालघरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पूल पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामध्ये दांडेगाव वनपरिक्षेत्रामधील 3 महिन्यांपूर्वी पूल बांधण्यात आलेला होता. मात्र पहिल्याच पावसामध्ये हा तलाव फुटून गेलेला आहे. त्यामुळे बाबूराव आळणे या शेतकऱ्यांचं सोयाबीन तूर पीक वाहून गेलेलं आहे. हा तलाव वनविभागानं बांधला होता. मात्र तो पहिल्याच पावसामध्ये वाहून गेल्यामुळे वनविभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या तलावाची तात्काळ दुरुस्ती करावी आणि वनविभागानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलीकडे झालेल्या भडगाव इथे संगमनड घोडागाडी शर्यतीमध्ये अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे. अंगावरती काटा उभा राहील अशी या अपघाताची दृश्य आहेत. 1 सप्टेंबर रोजी घोडागाडी शर्यत झाली होती. अपघात झाल्यावर देखील 2 जोड्या पुन्हा शर्यतीमध्ये धावू लागल्या. कोल्हापूरच्या धरणक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे 10 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. 3 आणि 4 सप्टेंबर रोजी कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलेली होती. ती खरी ठरलेली दिसते आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यामधील कोळवाडी येथील शेतकऱ्यांची गोठ्यामध्ये बांधलेली 5 जनावरं ठार झालेली आहेत. तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांपासून विविध ठिकाणी संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशामध्ये कोळवाडी गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पाणी आलेलं होतं. नदीच्या बाजूस आकाश मेकेवाड यांचं शेत असून या शेतामधील गोठ्यामध्ये बांधलेल्या 9 जनावरांपैकी 5 जनावरं पाण्यामुळे गोठ्यातच मरण पावली आहेत. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होतीये. यवतमाळ शहरामधील बसस्थानकामध्ये परिसरामधील एका हॉटेलजवळ 2 तरुणांनी 17 वर्षीय तरुणीवरती चाकू हल्ला केलेला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वर्धा जिल्ह्यामधल्या चाहूर या गावच्या नंदकिशोर चौधरी याला ताब्यात घेतलेला आहे. हल्ला झालेली तरुणी वर्ध्यामधली असून ती यवतमाळमधील एका विद्यालयामध्ये शिक्षण घेते. ती यवतमाळमध्येच वास्तव्याला आहे. संध्याकाळी ती एका महिलेसह काही कामानिमित्त बाहेर गेली होती तेव्हा तिच्यावरती हा हल्ला करण्यात आला. तिच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. महाफास्ट मध्ये इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत. ब्रेक नंतर वळूयात महाफास्ट घडामोडींकडे. गरज पडली की बारामतीमध्ये यायचं, साहेबांचं कौतुक करायचं, सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केलं. दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस झालं असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडून गेले आहेत. आणखीही काही लोक जाण्याच्या मार्गावरती आहेत. सत्ताधारी भाजपा शिवसेना यासाठी पवारांच्या राजकारणाला दोष देतीये. त्यावरून रोहित पवार संतापलेले आहेत. ट्विटरवर पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केलेल्या आहेत. दरम्यान भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. भाजप कधीही सूडाचं राजकारण करत नाही. आम्ही सत्तेचं राजकारण करतो, सत्याचं करतो. आम्ही शरद पवारांचा सल्ला घेतो तेव्हा तो वैयक्तिक कारणासाठी घेत नाही तर राज्यासाठी घेतो. आम्ही जेव्हा विरोधामध्ये होतो तेव्हा आम्ही सत्ताधाऱ्यांना सल्ले द्यायचो. तसंच मोदींनीही जाहीररित्या पवारांचा सल्ला घेतला असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. राज्यात कोणत्या क्षणी युतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होऊ शकते. युती आणि जागा वाटपाचे सर्व निर्णय अमितभाई शहा, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. ज्या जागांवरती पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो अशा जागांवर आम्ही समन्वयानं चर्चा करून तो विषय मार्गी लावणार आहोत असं देखील मुनगंटीवार यांनी सांगितलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांमध्ये राज्याला नैराश्याची काळी छाया दिली अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेली आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान फडणवीस यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांवरती टीका करताना अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं पण ते कुणालाही सावली देत नाही अशी टीका केली होती. त्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांची भाषा गल्लीतल्या दादासारखी असून मुख्यमंत्र्यांना ही भाषा अशोभनीय असल्याची भोसरी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. काश्मीरमध्ये एमटीडीसी 2 रिसॉर्ट उभारणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंबंधी निर्णय झालेला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 2 कोटींची तरतूदही करण्यात येणार आहे. काश्मीरमधील रिसॉर्ट उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. पहलगाम लडाखमध्ये हे रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 15 दिवसांमध्ये जागेची पाहणी करणार असल्याची माहिती देखील पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना आकर्षित करण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीनं महिलांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. नागपूरमध्ये कमळ सखी संवादच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत आपल्या पक्षाकडे आकर्षित केलं जात आहे. प्रत्येक वर्गामधील महिलांसोबतच शहरामध्ये नव्यानं आलेल्या सुनांशी संवाद साधणं, त्यांना आपल्या पक्षाची भूमिका समजावून सांगणं, पक्षाच्या योजना, शहराचा विकास, त्यांचं महत्व या महिलांना सांगून त्यांचे काही प्रश्न आहेत का हे जाणून घेतले जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये अलमट्टी पाणी वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग वेळेमध्ये आणि पुरेसा न झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा फटका जास्त बसल्याची टीका करण्यात आलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या कामकाजामध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावल्याची नोंद झालेली आहे. या अधिवेशनामध्ये सुप्रिया सुळे यांची उपस्थिती 97% होती. त्यांनी 109 प्रश्न विचारले, 34 चर्चांमध्ये सहभाग घेतला तर 4 खासगी विधेयकं मांडली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी देखील त्यांनी लोकसभेच्या कामकाजामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावरती जाणार आहेत. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ईस्ट इकॉनॉमिक फोरमसाठी रशियाला रवाना होतील. रशियामधील व्लादिवोस्त्रो या शहरामध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्युडो सामना देखील पाहणार आहेत. तेल आणि वायू क्षेत्रामधील रशिया आणि भारत यांच्या सहकार्यासाठी 5 वर्षांचं ब्लूप्रिंट तयार केलं जाणार आहे. या भेटीदरम्यान भारत आणि रशियाच्या विविध महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अनेक करार होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान दहशतवादाचं समर्थन करत असल्यानं चर्चा करण्यामध्ये अर्थच नाही असं मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलेलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादांना सांभाळणं पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकत नाही असं एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या द न्यूयॉर्क टाईम्समधील लेखावरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. दक्षिण आशियावर आण्विक हल्ल्याचं सावट असताना चर्चा करणं गरजेचं आहे असं इम्रान खान यांनी या लेखामध्ये म्हटलेलं होतं. पाकिस्तान भारत विरोधामध्ये युद्धाला पहिल्यांदा सुरुवात करणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलंय. आम्ही युद्धाला पहिल्यांदा सुरुवात करणार नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आणि तणाव वाढला तर जगाला धोका निर्माण होईल. युद्ध हे कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसतं. युद्धातला विजेता हा पराभूतही असतो कारण युद्ध इतर अनेक गोष्टींना जन्म देत असतं असं इम्रान खान यांनी म्हटलेलं आहे. लाहोरमधील शीख समुदायाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगीला छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेली आहे. अमित जोगीने 2013 विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना जन्मस्थळाबद्दल चुकीची माहिती दिल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. त्या निवडणुकीमध्ये मारवाही विधानसभा मतदारसंघामधून त्यांच्या विरोधामध्ये समीरा पैकरा यांनी भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती. त्यांनीच अमित जोगींविरोधामध्ये तक्रार दाखल केली होती. उत्तर प्रदेशातले पत्रकार पवन बंसल यांच्याविरोधामध्ये गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. ते जनादेश टाइम्स या वर्तमानपत्राचे पत्रकार आहेत. बंसल यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर जिल्ह्यामधल्या सरकारी शाळेमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये चपाती आणि मीठ दिलं जात असल्याचा प्रकार व्हिडिओद्वारे जगासमोर आणला होता. या व्हिडिओची सोशल मीडियामध्ये आणि राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
रुग्णालयाने रुग्णवाहिका नाकारल्याने पित्याला 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह हातामध्ये उचलून घेऊन जावे लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। तेलंगणामध्ये ही घटना घडलेली आहे। रुग्णालयाने मदत नाकारल्याने असहाय झालेला संपत कुमार यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। त्या रुग्णालयाकडून त्यांना मदतीची अपेक्षा होती, त्यांनी ऐनवेळी हात वर केल्याने ही दुर्दैवी वेळ त्यांच्यावरती आली। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावरती चिंता व्यक्त केलेली आहे, तसंच केंद्र सरकारवरती टीका केली आहे। केंद्र सरकार अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या मंदीबद्दल बेफिकीर आहे, सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटच्या आधारे कारभार करतंय, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केलेली आहे। देशाचा आर्थिक विकास दर 5% घसरल्याच्या पार्श्वभूमीवर 8 प्रमुख क्षेत्रांच्या विकास दरामध्ये जुलैमध्ये घट नोंदवण्यात आलेली आहे। कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादनांमध्ये घसरण नोंदवली गेलेली असून पोलाद, सिमेंट आणि विद्युत निर्मिती क्षेत्रात वाढ झालेली आहे। खतांच्या निर्मितीमध्ये जुलैमध्ये 1.5% वाढ झालेली आहे। एप्रिल ते जुलै दरम्यान 8 महत्वाच्या क्षेत्रांमधील वाढ निम्मी होऊन ती 3% खाली गेलेली आहे। गेल्या वर्षी ती याच काळामध्ये 5.9% होती। जसप्रीत बुमराहची हॅट्रिक, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारीची अर्धशतक यांच्या जोरावरती भारतानं वेस्ट इंडिजला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये व्हाईट बॉल देत निर्भय यश मिळवलेलं आहे। दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतानं विंडीजचा दुसरा डाव 210 धावांमध्ये गुंडाळत 257 धावांनी विजय मिळवला। पहिल्या डावाप्रमाणे वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावातही थेपाळलेला होता। भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे विंडीज फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांचा दुसरा डाव 210 धावांवरतीच अटकला। जमैका टेस्ट जिंकल्यानंतर कॅप्टन विराट कोहलीच्या शिरपेचामध्ये मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलेला आहे। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं आता 28 टेस्ट जिंकलेल्या आहेत। यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 27 टेस्ट जिंकलेल्या होत्या, मात्र धोनीनं 60 टेस्टमध्ये हा पराक्रम केला होता, तर विराट कोहलीनं 48 टेस्टमध्ये 49 टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व करून त्यापैकी 21 टेस्टमध्ये विजय मिळवणारा सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावरती आहे। ब्राझीलच्या रिओ डी जेनेरो शहरामध्ये सुरू झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतानं पदकांची लयलूट करत निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 10 मीटर मिक्स्ड एअर पिस्तूल प्रकारामध्ये भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीनं सुवर्णपदक, तर भारताच्याच यशस्विनी देवस्वाल आणि अभिषेक वर्मा या जोडीनं रौप्य पदक जिंकलेलं आहे। त्याआधी 10 मीटर मिक्स्ड एअर रायफल प्रकारामध्ये अपूर्वी चंडेलानं दीपक कुमारच्या साथीनं सुवर्णपदक मिळवत भारताच्या खात्यामध्ये चौथ्या सुवर्णपदकाची नोंद केली। भारतानं स्पर्धेमध्ये 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 9 पदकं मिळवलेली आहेत। महाफास्टमध्ये या बातम्यांसह आता वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।